नागपूर शहराला देखील अवकाळी पावसाने झोडपून काढलंय. अवकाळी सोबत शहराच्या काही भागांमध्ये गारांचा पाऊस देखील झालाय. आठवड्याभरात दुसऱ्यांदा नागपुरात अवकाळीने हजेरी लावली. या पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान होण्याची भीती व्यक्त होतीय. नागपूरमध्ये अवकाळीचा तडाखा आपण बघतोय आणि या अवकाळीच्या तडाख्यामुळे शेतीचं प्रचंड नुकसान होणार असल्याचं देखील शेतकऱ्यांनी म्हटलेलं आहे. भंडारा जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. वाडी शहराला पावसानं झोडपून काढलेलं आहे. अनेक घरांवरचे सिमेंटचे पत्रे देखील उडून गेले तर एका घरावर झाड कोसळलंय. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नंदुरबारमध्ये कडकडीत उन्हाळ्यातही राजापूर इथल्या नदीला अवकाळी पावसामुळे पूर आलाय. दुपारपासून तळोदा, धडगाव, अक्कलकुवा आणि शहादा तालुक्यातील अनेक भागात जोरदार पाऊस आणि गारपीट झाली आणि या पावसामुळे चक्क उन्हाळ्यात नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. विकासाचा ध्यास म्हणजे